रोटरी क्लब ऑफ शिरो हेरिटेज सिटीने शाळांना केली केलेली मदत अभिमानास्पद शिक्षण अधिकारी दीपक कामत यांचं प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ शिरो हेरिटेज सिटीने आपल्या भागातील प्राथमिक शाळांना मदत करून शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्न सुरू ठेवलेत ही बाब अभिमानास्पद असल्याचं प्रतिपादन शिरोळ पंचायत समितीचे गट अधिकारी दीपक कामत यांनी केलं शिरोळमधील राजाराम विद्यालय क्रमांक दोन या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ शिरो हेरिटेज सिटीच्या वतीनं मोफत गणवेशाचं वाटप करण्यात आलं या समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून दीपक कामत बोलत होते रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद माने यांच्या पुढाकारातून आणि क्लबच्या सर्व सदस्यांच्या सहभागातून विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले रोटरी क्लब ऑफ शिरो हेरिटेज सिटीचे अध्यक्ष डॉ अरविंद माने सचिव संजय तुकाराम शिंदे ट्रेझरर तुकाराम पाटील सदस्य संजय रामचंद्र शिंदे डॉक्टर अतुल पाटील विवेक फल्ले भरत गावडे शिवाजी कोळी अमोल चव्हाण सचिन सावंत राहुल माने यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलं तसेच उपस्थित मान्यवर व शाले व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सदस्य यांच्या हस्ते विविध स्पर्धेत बक्षीस मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला रोटरी क्लबचे संजय तुकाराम शिंदे चंद्रकांत भाट मिशन सोसायटीचे रफिक शेख यांनी आपल्या मनोगतातून शाळेला मदत करण्याचं आश्वासन दिलं शाळेच्या मुख्याध्यापिका सोनिता चव्हाण यांनी स्वागत केलं शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनी प्रस्तावित केलं या समारंभात श्री शिरोळ पंचायत समिती शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख अण्णा सो मुंडे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राहुल भोसले सदस्य सुरेश गावडे गजानन सावंत मारुती जाधव सौ माधुरी देशमुख सौ शीतल जगदाळे सौ मनीषा जाधव मिशन सोसायटीच्या सौ सो खातेदार अध्यापिका मीनाक्षी हेगांना यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीमती सुनंदा पाटील यांनी केलं आभार सनी सुतार यांनी मानले तर कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा